गुड मॉर्निंग गेस्ट क्लास, टुडे वी लर्न अ फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन। तर मॅम, याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे पेज नंबर 29 and 30 वर, आणि त्या आधारे आपण फॅक्टर्स कसं काढायचं हे सुद्धा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे, होय ना। तर बाळांनो, त्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.1 हे चालू केलेलं होतं, त्यामध्ये एकूण आपली 6 गणितं जी आहेत ती कम्प्लीट झालेली होती। ओके, तर बाळांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 6.1 मधील क्वेश्चन नंबर 1 मधील नंबर 7 घेणार आहोत। तर बाळांनो, चला तर सोडवूया आपण प्रॅक्टिस सेट 6.1। हा ए झालेला आहे, हा हा बी भाग। ओके बाळांनो, तर बघा नंबर 7 क्वेश्चन नंबर 1 मधील नंबर 7 आपला आहे। तर काय आहे, m² - 23m + 120। ओके, प्लस काय आहे, 120। तर बघा बाळांनो, आपल्याला फॅक्टर्स काढायचे आहे 120 चे। तर बघा, 120 कुठले किती मूल्यावर 120 येणार, किती मल्टिप्लाय केल्यावर 120 येणार, आणि त्यांचा बेरीज किंवा वजाबाकी किती येणार, 23 येणार। बघा, कितीनं मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला उत्तर मिळणार नंबर 7। बघा कुठल्या टेबलमध्ये आहे, 12 × 10 = 120, 15 × 8 = 120, 50 × 8 किती, 23 झालं, होय ना। म्हणजे काय मिळालं आपल्याला, 50 × 8 मायनस काय होणार, प्लस होणार, परंतु मोठ्या संख्येचे चिन्ह काय होणार, मायनस आहे। ओके बाळांनो, तर बघा आता आपल्याला -23m ची काय करूया, फॅक्टर्स काढूया जे आपण आणलेलं आहे ते। बघा, m² - 15m - 8m + 120। चला तर मग आता ह्यांचे कॉमन कोणकोण निघते बघा, m कॉमन राहिला, कोण 1m - 15 आहे जसं। आता यामध्ये 8 ने ह्याला 120 डिवाइड होतो, होय ना, म्हणून 8 कॉमन निघला, राहिलं कोण ब्रॅकेटमध्ये, m - 15। जसं की मी सांगितलेलं आहे तुम्हाला, जर ह्या ब्रॅकेटमध्ये 1 तेच ह्या ब्रॅकेटमध्ये रिपीट येईल। ओके, त्यानंतर बघा, m - 15 एका ब्रॅकेटमध्ये घ्या, m - 8 एका ब्रॅकेट। सिंपल आहे ना बाळांनो, काही सुद्धा अवघड नाही आहे। चला, एक एक्झाम्पल आपलं कम्प्लीट झालेलं आहे। त्यानंतर नंबर 8 बघा, 8 काय आपलं, m² - 25m + 100। चला, 100 ची अशी फोल्ड करा, असे फॅक्टर्स पाडा की त्यांचा मल्टिप्लाय किती यायला पाहिजे, 100 यायला पाहिजे, अँड बेरीज हा ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 25 यायला पाहिजे। बघा कुठल्या टेबलमध्ये आहे, 10 × 10 = 100। ओके, परंतु 10 × 10 = 20 येतो, त्यानंतर 25 × 100 येतो, 25 × 100 अँड 20 + 5 = 25, परंतु मायनस चिन्ह आहे मोठ्या संख्येला, म्हणून दोघांना काय येणार, मायनस मायनस येणार। चला तर फॅक्टर्स मिळालेले आहेत, एक्झाम्पल सॉल्व करा। -20m 5m जागी काय लिहायचं आपल्याला, हे मायनस मायनस का लिहिलं, कारण मोठ्या संख्येला मायनस आहे, म्हणून दोन्हीला सुद्धा मायनस येणार। ओके, तर घ्या 20m - 8m + 100, त्यानंतर कॉमन करा, m - 20 कॉमन। हा, आता ह्यामध्ये 5 ने ह्याला डिवाइड होतो, होय ना, 100 ला, म्हणून 5 कॉमन निघला, राहिलो कोण, m 5 × 2 = 10 and 0, म्हणजे जे ह्या ब्रॅकेटमध्ये आहे परत ह्या ब्रॅकेटमध्ये आलेलं आहे, राहिलं कोण, m - 20 एका ब्रॅकेटमध्ये द्या, आणि जे राहिलेलं आहे m - 5 एका ब्रॅकेट। बघा काय अवघड आहे का, नाही ना, एकदम सिंपल आहे बाळांनो, काही सुद्धा अवघड नाही आहे। चला तर लिहून घ्या, लगेच नंबर 9 घेणार आहोत मी। काय आहे बघा नंबर 9, 3x² + 14x + 15। ओके, तर अशा पद्धतीचं एक्झाम्पल असेल तर काय करायचं, मी सांगितलेलं आहे, जर एक्सच्या पुढं हा संख्या असेल, जर एक्सच्या पुढं संख्या असेल तर आपण काय करायचं, ह्याचा आणि ह्याचा काय करायचं, मल्टिप्लाय करायचं, कुणाकुणाचा, या दोन्ही संख्येचा मल्टिप्लाय करायचं। बघा, 15 × 3 किती आलं, 45। ओके, आता ह्या 45 असं मल्टिप्लाय करायचा की ज्यांचा बेरीज काय येईल, ॲडिशन काय येईल, 14 येईल,
बघा आपल्याला टेबल मध्ये काय पाहिजे 45 पाहिजे, परंतु त्या टेबलचं काय पाहिजे आपल्याला ऍडिशन किती पाहिजे 40। कुठल्या टेबल मध्ये आहे बघा 15 15 3 15 3 45, परंतु 15 and 3 किती येतो 18 येतो, है ना 15 16 17 18 येतो, परंतु आपल्याला काय पाहिजे 40 पाहिजे आहे। 9 5 किती येतो 45 and 9 and 5 किती 9 10 11 12 13 14। चला फॅक्टर्स मिळालं 9 and 5 प्लस प्लस का तर ह्याला प्लस आहे म्हणून ओके। त्यानंतर लिहून घ्या 3x² प्लस 9x प्लस 5x, हां हे जे फॅक्टर्स आहेत ते 9 and 5 14 प्लस 15 ओके। त्यानंतर कॉमन काढा, ह्यामध्ये काय काय निघतंय ते कॉमन, हां कॉमन काढायचं कारण आता आपल्याला तर बघा 3x कॉमन निघतो हो ना, राहिला कोण कोणचा x प्लस 3 3 9 प्लस यामध्ये कोण कॉमन निघला 5 ने ह्याला डिवाइड होतो म्हणून 5 कॉमन निघला, राहिलो कोण x प्लस 5 3 15, हा जसे की ह्या ब्रॅकेट मध्ये आहे रिपीट ह्या ब्रॅकेट मध्ये येणार। चला राहिलेली पद घ्या, x प्लस 3 एका ब्रॅकेट मध्ये अँड 3x प्लस 5 एका ब्रॅकेट मध्ये, सिंपल आहे ना, लिहून घ्या बाबांनो सगळ्यांनी। त्यानंतर लगेचच आपण पाहणार आहोत नंबर 10, बघा नंबर 10 काय आहे 2x² प्लस x मायनस 45 ओके। आता अशा पद्धतीनेच एक्झाम्पल आहे बघा हे, कारण ह्याच्या समोर काय आहे संख्या आहे आहे नंबर आहे म्हणून ह्यांचा दोघांचा मल्टीप्लाय करायचा आहे। 45 × 2 90 ओके। त्यानंतर बघा कितीने मल्टिप्लाय होतो का, हा आपल्याला इथे 1 पाहिजे आहे 1 पाहिजे आहे आणि ह्यांचा मल्टिप्लाय किती आला पाहिजे 90 ने आला पाहिजे। 10 9 90 10 म्हणजे 9 मिळलं किती राहिलं 1 राहिलं, हा आता इथे प्लस आहे, हा मोठ्या संख्येला प्लस आपल्याला 1 पाहिजे, 10 म्हणजे 9 दिलं 1 येतो ओके। त्यानंतर बघा 2x² आहे तसे घ्या प्लस 10x मायनस 9x मायनस 45 ओके। त्यानंतर ह्यामध्ये कॉमन करा, हा हे जे फॅक्टर्स आपण इथे लिहिलेलं आहे यामध्ये कॉमन काय 2x 2 5 10 2 5 10 ओके। त्यानंतर मायनस लिहा, आता ह्यामध्ये काय कॉमन निघतो बघा 9 ओके, 9 कॉमन निघलं कारण 9 ला ह्याला डिवाइड होतो x प्लस 5 जे ह्या ब्रॅकेट मध्ये आहे परत ह्या ब्रॅकेट या x प्लस 5 एका कंसामध्ये अँड 2x मायनस 9 एका ब्रॅकेट मध्ये। बघा बाळांनो एकदम सिंपल आहे एक्झाम्पल, काही सुद्धा अवघड नाही आहे, फक्त हे जे फॅक्टर्स काढून तुम्हाला काय करायचं आहे पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे ओके बाळांनो। तर लिहून घ्या जी पुढची 11 and 12 नंबरचा एक्झाम्पल आहे ते तुम्ही घरी प्रॅक्टिस करा ओके, आणि तरी सुद्धा आपण सोडून घेणार आहोत तरी सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा ओके। तर बाळांनो आज आपण इथंच थांबूया, जर काही कारण असेल ह्या गणितामध्ये जर काही शंका असेल तर पुन्हा मला स्टडी बसला विचारा ओके। थँक्यू।